हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण पुन्हा एकदा खेळणार आहोत पाल वर्ड. लास्ट एपिसोडमध्ये आपण किंग पॅका, जो की किंग आहे, आय डोंट नो, तो आपण कॅच केला आहे. आणि या एपिसोडमध्ये आपण न्यू बॉस कॅच करण्याचा प्रयत्न करू. हा आहे किंग पॅका, याचा अजून आपल्याला सॅडल नाही मिळाला, सॅडल अनलॉक होईल. तोपर्यंत आपण आज पेटालिया हा बॉस कॅप्चर करायला जाऊ. आणि तिथं आपण लास्ट एपिसोडमध्ये पोचलेलो पण जवळपास. या एपिसोडमध्ये त्याला पकडायच्या अगोदर मला वाटतंय आपण अनलॉक करायला पाहिजे हां गन मस्केट. आणि ती लास्ट एपिसोडमध्ये अनलॉक केलेली. मला गन पावडरसाठी सल्फर लागेल, सल्फर आपल्याजवळ नाही आहे. चारकोल कोल जाळून आपल्याला पण मिळेल. तोपर्यंत गन बनवून घेऊ. जास्त पावर येईल थोडी, बघू याच्यामध्ये बनवता येईल. गन आय गेस नाही येणार. यो कोणता आहे दुसरा, कशा होईल मग. हाय क्वालिटी वर्क बेंच आपल्याला वेपन वर्क बेंच बरोबर बनवतो. वेपन वर्क बेंच बनवलं मी ना, आय गेस तुम्हाला पहिले वेपन वर्क बेंच बनवायला लागेल. बरोबर टेक्नॉलॉजी वेपन वर्क बेंच आहे का, आहे का, अनलॉक तर केला असेल मी. हां यो वेपन वर्क बेंच आपल्याला यो बनवायला लागेल. यो अनलॉक केला आहे मी. पहिले तर बिल्ड वेपन वर्क बेंच कुठं आहे, यो यो टाकतो आहे मी इथं. सध्या इथंच टाकत आहे. नंतर जसं जसं मोठं होत जाईल तसं जसं आपल्याला कोण काम कोण करू शकतं माझ्याजवळ सध्या कोण नाही. मला पहिले तर फूड खाऊन दे, मी सांगरे आहे. दुसरा कोण काम कोण करेल. ओके एकाला ओके 8 सेकंद इझी. तो मला एक पहिले तर काम करणारा आणायला लागेल वरती. आणि एक मला ब्रीडिंग फार्म पण बनवायचा आहे, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन पाल ब्रीड करता येतील. मस्केट ओके यो मी बनवायला टाकतो प्रोडक्शन. मला आता अजून ब्रीडिंग फार्म बनवायचा आहे. बरोबर बिल्ड लाईक ब्रीडिंग फार्म अनलॉक केलं आहे मी, अनलॉक केलेला आहे गेस मी नाही केला. मग पहिले तर अनलॉक करायला लागेल टेक्नॉलॉजी आय गेस. हां यो ब्रीडिंग फार्म अनलॉक लार्ज टूल बॉक्स ओके सिमेंट अनलॉक. अजून काय काय अनलॉक करायचं आहे, कार्पेट वगैरे जाऊ दे, त्याची गरज नाही आहे सध्या. जेव्हा लक्झरी हाऊस बनवू ना तेव्हा गरज पडेल. स्टोन स्ट्रक्चर केलं आहे. फायर ब्रिक पब्लिसिटी प्रोव्हाइड मस्ट बी लिट विथ फायर. याच्यानं काय हे होईल, फक्त यो हीटर आहे, फायर म्हणजे घरान दिसासाठी आहे. अजून काय आर्मर एक अनलॉक करतं आहे. ओके कोल्ड रेझिस्टंट हीट रेझिस्टंट ठीक आहे, आर्मर अनलॉक केला. तोपर्यंत मी काय अनलॉक केला आहे, ब्रीडिंग फार्म. नाईस, तुम्ही पहिले ब्रीडिंग फार्म बनवायला लागेल. त्यासाठी वूड पाहिजे, वूड आपल्याजवळ लय असतील. आणि मला अंडे घालून ते पहिले हॅच करते, बघूया काय न्यू पाल मिळतं आहे का. एक ह्यूज एग मिळला आहे, लेट्स सी लेट्स सी. पहिले तर आपण ह्यूज एग हे करू. ओके अँड कॅप्रिटी हॅट ओके एक स्मॉलवाला. याच्यान पण स्कॅम हो गया तो ह्यूज मे और इसमें डिफरंट काय. ओके इनक्युबे काय माऊ माऊ कुछ तो मिला आहे. ठीक आहे माऊ भेटले आपल्याला. 22 लेवल झाली, नाईस. 22 लेवल झाली. आता 22 लेवलमध्ये आपल्याला न्यू काहीतरी अनलॉक करता येईल. लेट्स सी लेट्स सी लेट्स सी. ओके डॅजीचा आणि किंग पॅकाचा सॅडल. दुसरा काय आहे, स्टन बॅटन क्लोज रेंज वेपन दॅट सेंड आउट इलेक्ट्रिसिटी ऑल पल्स. ओके यो पण म्हणा पाहिजे आणि यो पण पाहिजे, तो मी दोन्ही अनलॉक करतो आहे. क्लोज रेंज बॅटलसाठी ओके इलेक्ट्रिकल ऑर्गन पाहिजे, ते आपल्याला मिळतील समजा. सध्या तर आपण एक ग्लायडर पण बनवून घेतो आहे मी. मला लयक बी बनवतो आहे आज याच्यावर, जेणेकरून आपण वरशी जंप केली ना तर ग्लायडर आपण सेफ. क्लोथ पाहिजे तर पहिले क्लोथ बनवू आपण. किती क्लोथ पाहिजे, 17 क्लोथ पाहिजे. ओके किती होऊ शकतात, 16च होऊ शकतात मला. ओके मग त्यांची हाणायला लागतील, तोपर्यंत मी बनवत ठेवत आहे. गिव मी वूल, लॉट्स ऑफ वूल, थँक्यू. ठीक पहिले तर एक अजून एक पाहिजे. अरे यार स्टार्ट नाईस. आता बनवायचा ग्लायडर, याला जाम टाईम जाईल.
एक पाल जो कि गुड हेल्पर है किंग पेकाचे याला पेने किंगला ओके किंग पाका जा काम कर। मैं पहले तो याला बनाओ सकते हैं ग्लाइडर आई जार ओके वर्क विथ मी जेणेकरून आपला काम थोड़ा फास्ट होईल। ओके बाबा ये तो पुढे ये मेगा ग्लाइडर डायरेक्ट बनवलाय स्मॉल वगैरह ना है डायरेक्ट मोटा ग्लाइडर क्या का यूज है नंतर बगू। आणि पहले तो गन बनवायला टाकली गन चे ऐमो माझ्याकडे लय आहेत सिंडिकेट थगला मारून मन ऐमो वगैरह भेटलाय। ओके ऑलमोस्ट डन है ये पण गन पण थोड़ी बाकी है जेणेकरून आपण न्यू बॉस टेम करू शकतो म्हणजे किल करू शकतो। ओके मला न्यू ये पण बनवायचे आहेत बरोबर स्पेअर पाल स्पेअर पहिले तो मला हाँ ये बनवायचे आहेत तीनच होऊ शकतात काय कमी पडतं आहे वूड कमी पडतं आहे। ओके वूड कमी पडतं आहे तर मी सध्या तीन बनवत ठेवतो आहे याला बनवत ठेवतो आहे चल कामावं लाग तीन इनफ होतील त्याला मारायला आय गेस नो वूड याच्यान किती आहे 800 नाईस आणि याच्यान मी ये टाकलेलं ना नाही टाकलं वाटतं स्टोन आणि वूड मला बॉक्स ठेवावं लागेल इथं एक स्टोरेज याला वूड पाहिजे अरे यार कलेक्ट बिल्ड स्टोरेज ओके जेणेकरून मी स्टोन वगैरे उचलून नाश ठेवू शकतो राईट ठेवलं वूड ठेवला स्टोन नाईस काय झालं स्टोन ओके वूड आणि स्टोन म्हणायचं भेटला स्टोनचा मी ये करू शकतो आहे पालस्पेअर बनू शकतो ये आणि वूड मिळलं आहे तर आपण जाऊया वरती आता वूड आणलं बोला अजून थोडं बनवता येतील आय गेस नाही एक नऊ ठीक आहे ये बनवून ठेवत आहे तोपर्यंत ये पालस्पेअरला जाम टाइम लागते ओके ते आपण मस्केट बनवू बरोबर 31 गोळ्या ऑलरेडी आहात माझ्याकडं आणि याच्यान मी ठेवलेलं बहुतेक तर याच्यान काय याच्यानकडं नाही ठेवलेलं यस ना हां 76 एमओ ठीक आहे सल्फर मिळेपर्यंत आपल्याला यात चालवायला लागतील आणि याची बॉस पण लवकर भरला असं मला वाटतंय किंग पॅक का गिगा स्पेअर्स बनवते सध्या मी स्मॉल स्पेअर आहात माझ्याकडं ते असं पण गवतान आपल्याला पुढं पुढं जाऊन ओके तर आपले पाल स्पेअर पूर्ण बनून झालं आहे मी थोडं थोडं कलेक्ट केलं म्हणून आता चार दाखवतात टोटल आपण आपला गिगा स्पेअर बनवले 12 आणि 2 मेगा स्पेअर आहेत ऑलरेडी आपल्याजवळ ॲमो पण आहेत 17 नॉर्मल स्पेअर आहेत ठीक आहे इज दस इनअप आय गेस आपण चाललो मारायला ग्रास टाईप आहे बरोबर ग्रास टाईप व आईस टाईप इफेक्टिव्ह पडेल आणि वॉटर टाईपची नाही सध्या करत मग मी किंग पेकाला इथंच ठेवू आणि तो यो घेऊन जातो सोबत ओके सो टेलिपोर्ट सगळं आहे ना मी त्याला कॅच करू शकतो राईट गन ओके कुराट ठेव मग क्रॉसबो ठेव पुढं आग ठेव मग हां ही पण ठेव मग ओके लेट्स गो टेलिपोर्ट डायरेक्ट करू शकतो मी इथं एन्शंट ठीक ओके आय लई एक नॉर्मल नॉर्मल स्पेअर आपल्याला असं खाली पडलेलंच गवतं त्याचा टेन्शन नाही ते बनवायला नाही लागत आपआप मिळतात ये एरिया जराशी डेंजर आहे कारण ते इथं आपल्याला हाय क्वालिटी पाल बघायला मिळतात आणि ते हाय क्वालिटी थोडेसे अपग्रेडवालं थग ओके मस्केट रेडी आहे डायरेक्ट सध्या तर मी बॉस फाईट करते त्याच्याजवळ दुसरं बॉसजवळ दुसरं त्याचं ये पण असतील ओके थोडंसं लांब राहत आहे जेणेकरून तिला नाईस ती प्रिपेअर आहे पूर्ण नो 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 पहिले तर मी डायर आऊल घेत आहे आणि थोडासा एक ट्राय करत आहे पाल क्यूट आहे म्हणजे चांगला आहे तो डॅमेजवाला असला पाहिजे बस आणि हिअर वी गो बूम 63 डॅमेज बापरे वॉट
अरे चांगला अटॅक आहे याचा. ओहो 65. आय गेस मला आसाने मारता येणार तिला. तिला मला वाटतंय बॅटलच करावं लागेल. ओके नाईस. आईसला डॅमेज नाही तितका दे. मला वाटलं आईसला जास्त इफेक्ट आहे. नो डॅमेज. ओके बबल अटॅक, बबल अटॅक. अरे यू लागतोय 100%. 100% नाईस. अरे वा जमा दिया. नाईस. ओके बापरे. मला वाटतंय ये मला 2-3 वेळा तरी फोरेल. जमो 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 जमो. पाल पाल हंग्री हंग्री का. ओय डॅमेट. मी बाहेर जाऊ शकते, बाहेर जाऊ शकते, बाहेर जाऊ शकते, बाहेर जाऊ शकते. आय गेस आय गेस आय गेस. यस लिव लिव लिव. ओके ओके ओके. सेफ थोडासा हेल्थ वर उदय. नसता मला नसता मारता आला बॉस. आय गेस नसता मारता आला. त्याच्यामुळे मी थोडासा सेफ राहत आहे. हेल्थ फुल उदय. मी तो याला हे देतानाच मेलू. ओके नाईस. कारण तर माझीच हेल्थ कमी झाली त्याच्या. त्याला मारायला काय लागेल आपल्याला? फायर टाईप ॲरो पण फायर टाईप असतं ते जमलं असता. माझी सेल जाम संपली. ओके शील्ड आली परत पण फायदा नाही आहे. बॉस तगडा येतो. 28 लेवल बोलाय. दोन शॉटमध्ये फिनिश करते म्हणा. गन असून सुद्धा. ओके पहिले थोडा रिकवर होत आहे नंतर खाली जातं डायरेक्ट. ओके गेल क्लॉ. ये पाल मला नंतर. हा रॉबिन कुल 25. ये पाल मला नंतर पकडायचा. सध्या तर मी कॅच करेन कारण तर सध्या आपण बॉसवर फोकस करू. पहिले तर टेक्नॉलॉजी इन्व्हेंटरी हेल्थमध्ये थोडंसं पॉईंट टाकतंय. हेल्थ न अटॅक. ओके हेल्थ वाढवली थोडी आणि अटॅक वाढवला थोडा. मी हे चेकूच नव्हता केला का माझं हे पण वारला असं. कोण इफेक्टिव्ह पडेल त्याच्यावर? चिलेट नाही. चिलेट यो नाईटविंग ट्राय करू. आपण यालाच ट्राय करू. थोडंसं मागं पण जोड. ती काय थोडी हेल्थ रिकवर झाली आतमध्ये जाऊ. ओके तो डॅमेज नाही. ऑब्व्हियसली डॅमेज नसेल. ओके पेटेल या. Let's have a good fight. Nightwing nice. Damage tagda 30. Chi yaar 30 35 damage. What? Mala vatla damage tagda asel ka. Gun lao damage ne majhe. Hello. Hey mar. Nice. Thanks. थँक्स 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 थँक्स. नाईटविंग नाईस. यू आर गुड. मार दो भाई. मी थोडा मागंच राहत आहे जेणेकरून ती माझं नाही आली पाहिजे. हाती मेरे साथी. वॉट भाई एकच अटॅकमध्ये पेलला मला. ओके नाईस. कवरमध्येच केला लागेल मला. अरे ही गन रिलोड व्हायला का टाईम लागतंय. ओके हातीचा आपलं हेल्थ फुल आहे. भले तो कमी लेवलवाला असला म्हणून काय झालं. हातीचे लेवल फुल आहे आपले. शॉर्ट रे यार. दोना दरवा आणला त्याला. बबल अटॅक फक्त डेंजर आहे. बबल अटॅक डेंजर आहे. बबल अटॅक डेंजर आहे. बबल अटॅक डेंजर आहे. बबल अटॅक डेंजर आहे. वही भाई गोली कम है मेरे में. चल चल रिलोड टाइम करू. पल 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 पल. मार मार. मेलो 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 फुकट मेलो मेलो. ओके पेन किंग. नाइस. मार मार कुछ तो कर भाई कुछ तो. आइस बीस मार जमा दे. पेल दे उसको. चलेगा चलेगा चलेगा. मार दे भाई कैसे भी करके मार. ओहो आला है ऑलमोस्ट खाली. वॉट हेड शॉट.
एक तरी हिट होता यूज मार बाबा मार मार कैसा बिसा मार दिया पेनिक किंग ओके नाइस जमो 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 चिलेट चिलेट चिलेटला सोडले ना मी शाबास ओके चिलेट ए नाही 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 चाउस लक्ष्य ठेवा लागण और ड्रॅगन अटॅक नाईस ओके ओके चिलेट कम ऑन योस अटॅक डेंजर आहे योस अटॅक डेंजर आहे योस अटॅक डेंजर आहे योस अटॅक डेंजर आहे तिच्यावरच लक्ष ठेवावं लागतं मला आता पूर्ण चल नाईस रिलोड भाई आपण डॅमेज कमी आहे चिलेटला आय गेस आपला नाईट विंग बेस्ट आहे चल 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 पॉवर ओके 864 जरासा 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 ऑलमोस्ट मार 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 कम ऑन नाईट विंग अरे रिलोड करायला आवरा टाईम ओके कैसा बिसा मारत आणलाय जरासा उई अरे यार रिलोड तर करी नाही यो पटकन अरे अटकू नको ओ बुलेट सीड ओके झाले रिलोड एक बूम माझं पाल स्पेअर रेडी आहे बो मार ओके चान्सेस 70% आहे कॅच करायचे चान्सेस हट 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 ओके वॉटर आला वॉटर अटॅक वॉटर अटॅक वॉटर अटॅक ओके नाईस बूम ओके 400 हेल्थ आता कॅच करू शकतो मी राईट ट्राय करतो एकदा रिलोड नाही बाबा कॅच कॅच 18% चान्स झाले ओके प्लीज 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 हो भाई फायनली नाईस 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 एक डिफिकल्ट बॉस फायनली अच्छा लॉगिंग फोरमॅन ओके यस एक डिफिकल्ट बॉस आपण टेम केला टेम नाही बोलू शकत हा टेमच बोलू शकतो कॅच म्हणजे एकूण टेम केला समजा आता मी हे करताय डे करून येत आहे आणि मग पुन्हा उय्या उय्या नाही पल 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 महाराजा आधी ओके नाईस गुड नाईट आर्मर डॅमेज आहे माझा आर्मर म्हणजे तो यो डॅमेज असेल यो मीन क्रॉसबो यूज पण नाही केला हो ओके फर्स्ट ट्राय मध्ये नाही झाला तो आपण थोडासा बाहेर निघालो मला माहित होतं तुम्हाला मारेल म्हणून थोडं बाहेर निघलो ते रिपेअर क्लोथ क्लोथ नाही माझ्या पहिले तर क्लोथ बनवायला लागेल आरामखोर क्लोथ बनवून ठेवतो 4-5 1 2 3 4 ओके क्लोथ बनवून ठेवला रिपेअर करताय लेट्स सी आपला न्यू पाल कसा आहे हत्ती मेरे साथी को रेन देत आहे कोणला काढू चिलेटला काढ नाही हा चिलेटलाच काढताय नाही याला ठेवतोय चिलेटचा माझ्या यू सायडल पण होता ची ओके लेट्स सी कसा आहे मारो 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 बाय ये एरियन घुसतान कस मला बाजूशी हे करायला लागल त्याच्याशी पंगा भाई डेंजर पाल आहे तो दिसायला चांगला आहे पाल नॉर्मल वाटतंय पोकेमॉन सारखा हम्म
ओके प्लांटिंग पण करू शकता त्याचं काय काय ॲबिलिटी मी चेक नाही केलं. हां मी ॲबिलिटी पहिले चेक करते. काय काय करू शकताय, हेल्प करू शकते मेन म्हणजे दोन. ठीक आहे, आता पेनिकिंगची गरज, पेनिकिंग नसला तरी चालेल कारण तर त्याचे दोन आहे आणि हिचे दोन आहे. ओके प्लांटिंग करू शकताय आणि बॉक्समध्ये ठेवू शकते सामान. ती ओवरऑल चांगला आहे पाल. ठीक आहे, पहिले तर मला ब्रीडिंग फार्म बनवायचा होता बरोबर, तो बनवतो आहे मी. काय रे झालं, ब्रीडिंग फार्म कसं असतं? अच्छा यो ओके, लई जागा लागते रे याला. आउटसाइड. अच्छा तुम्हाला हे करायला लागेल, एक बिल्ड सी ही करायला लागेल, आग करायला लागेल. फक्त कोणी तोरला नाही पाहिजे रे ब्रीडिंगचा. आरामखोर पोकेमॉन आता या. ओके गुड, जराशी जागा घेतली आपण जास्त. आहे जास्त खतरनाक पाल पण नाही तर मे बी राहू दे, मी असा हे नाही टाकला बाजूशी पण ठीक आहे. होय माझी हेल्प करायला मी आणलंय ना, पॉवरफुल पाल आहे मेरे पे. ऐसा क्या बोलतो तू? नाईस ओके, तर याच्यानं मी काय करू शकतो, ओपन ब्रीडिंग फार्म. त्याच्यानं मला काहीतरी टाकायला लागेल. पाल तर नाही टाकतायचा ना, काय टाकता येईल? ओके तुम्हाला काहीतरी फूड टाकायला लागेल त्याच्यान, आय गेस. फूड पॉट मी बनवलाय, फूड बनवचा पहिले, तो एक बनवायला लागेल. लई काही बी बनवचं म्हणा. ओके कुकिंग पॉट, फूड पॉट नाही कुकिंग पॉट. कुकिंग पॉट ठेवते मी ये साईडला असा मिडलमध्ये. मला यो हाऊस थोडासा यो करायला लागेल चेंज. नाईस, कुकिंग पॉटमध्ये लय वेगवेगळ्या रेसिपी आहेत. गेल क्लॉला मारून स्ट्यू बनवू शकताय. ओके यांना मारून पण खाऊ शकताय ना, पालू पण शकताय. नाईस, केक बनवू शकतो मी, जॅम पॅनकेक. अडीचशे टेंडरिंग सेलिब्रेशन पुट इन द चेस्ट ॲट ब्रीडिंग. अच्छा मला केक टाकायचा त्याच्यान. केकसाठी काय लागतंय? फ्लोअर 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 पण तुम्ही वीट लावलंच नाही. वीट प्लांट करायला लागेल बाबा. ओके आय एम मिनी वीट नाही लावला ना, वीट प्लांटेशन लावायला लागेल मला. ओवरऑल वीट प्लांटेशन पण लावला जेणेकरून आपल्याला वीट पण भेटेल आणि वीटचं आपण ते हे पण करू. वीट नाही भेटायचं आपल्याला, काय भेटेल आपल्याला? ओके वीट प्लांट पण करतील आणि इथं फ्लोअर बनवता येईल राईट. येस, तीन वीट इज इक्वल टू वन फ्लोअर. तर मे बी यो मी तोडून ती इथं शिफ्ट करतंय इथं, म्हणजे मला म्हणत आहे अजून एक वीट प्लांट करता येईल. वीट सीड पाहिजे. अरे यार सीड काय भेटेल तुम्हाला? ए तोपर्यंत मी दोन तो गेल क्लॉ वगैरे कॅच करून आलो. लेट्स सी रॉबिन क्विल गेल क्लॉ. पॉवरफुल पालत ते बघू. यो रॉबिन क्विल, यो गेल क्लॉ. मिस गॅल क्लॉ काय नाव आहे त्याचा? गेल क्लॉ, गॅल क्लॉ. अरे यार त्याच्या जवळ नको. ओके एक रॉबिन क्विल. अच्छा गेल क्लॉ अटॅक लाय. ए त्याला मारा तो, मी कली करील तुमच्याशी. अब्बाबा तुला कोणी इसको किसने छेडा, इसको किसने छेडा? मैंने नहीं छेडा. अरे यार नहीं नहीं, ये पण साला बंदूक आहे माझी. चल ओ पाय 700 डॅमेज.
पुन्हा 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 थांब रे बंदूक मारू दे चल. ओके मी याला कॅच करू शकतोय, माझ्यावर मेगा स्पेअर आहे. रॉबिन क्विल चल साला कशी मारतय कॅच. ओके रॉबिन क्विल भेटला तर याला याला था 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 था. ओ नाईस 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 नाईस. थांब तुम्हाला आता बघतोय मी सुटला. अरे यार तरी सुटला. ओके 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 चल. हो फायनली ये जास्त त्रास देतान. ओके गेल क्लॉ पण भेटला. यो साला अटकला पॅचन डॅमेज पण होतय. बरा झाला बरा झाला. मर मर साल्या मर. निघला बाहेर चल हे. ओके जे पाहिजे ते आपल्याला भेटला. अजून गेल क्लॉ आलेलं नवीन पण नेव्हर माइंड. आपल्याला गेल क्लॉ पण भेटला आणि तो आणि आपलं तर यो पण रेडी असेल. वेट अजून काही नवीन मिळतं याच्यान. न्यू पाल हाय. ये कती आहे सगळे घर आहात. ये सगळे घर आहात. साला गेल. ओके बॅटल विथ मी. यू वॉन्ट टू बॅटल विथ मी. नो बाई टीम टीम नो. एकटा एकटा ओनली एकटा एकटा. साला रॉबिन क्विल आहे अजून एक. काय फाईट करू. नो नेव्हर माइंड. आपल्याला एक एक भेटला बस. पॉवरफुल नाही आहे तितका. त्याचा यूज काय आपल्याला घरी जाऊन समजेल. बेसवर चेक करायला भेटेल तेव्हा आपल्याला समजेल का काय पाल आहेत. पॉवरफुल आहे का कसं आहे. अ गेल क्लॉ ना. रॉबिन क्विल ही कॅन हेल्प मी. न बॉक्स पण देऊ शकतोय तर ठीक आहे. तुम्ही याला बेसमध्ये टाकताय. ये पाय याच्या जागा बटरफ्लायचं. मिशन कम्प्लीट झालं आहे तर अपग्रेड करते. पहिले तर फास्ट ट्रॅव्हल नाही. ओके बिल्ड वर्क बेंच केला मी नाही. नाईस बिल्ड फ्लफी पाल बेड. डिप्लॉय अप वर्क पाल टू द बेस. ठीक आहे तर या एपिसोडमध्ये इतकाच. या एपिसोडमध्ये आपण पकडली. वेट मी बाहेर जाऊन दाखवायला लागलो नाही तर ही काम करायला जाईल सारखी. ओके ठीक आहे तर या एपिसोडमध्ये इतका. या एपिसोडमध्ये आपण पकडली पेटल या बॉस बॉस फाईट केली आणि एक एग हे केलं आहे ब्रीडर आणि दुसरा आपल्याला ब्रीडिंगसाठी हे टाकला आहे. एक गेल क्लॉ आणि एक हा एक पकडला आपण रॉबिन क्विल. सो या एपिसोडमध्ये इतका. जर तुम्हाला हा एपिसोड आला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. आत्ता बॉस फाईट टपटप होत चालली. अजून नवीन नवीन बॉस पकडायच्यात. नवीन नवीन पोकेमॉन कॅच करायचं आहे. त्या एपिसोडमध्ये इतकाच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. बाकी मिळून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद गुड बाय.